विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7वा दुपार, लेखक आहेत राजीव बर्वे। तर यांचा या ठिकाणी आपल्याला पाठ पाहायचा आहे। बघा आता या ठिकाणी या पाठामध्ये लेखकानं या दुपारच्या मनोहारी अशा प्रकारच्या प्रहराचं वर्णन या पाठामध्ये सांगितलेलं आहे। या ठिकाणी बघा एक चित्र दाखवलेलं आहे, बघा एक झाड आहे, या झाडाखाली या ठिकाणी पुरुष आणि स्त्री यांचं चित्र आहे। अर्थात या ठिकाणी ही नवरा बायको, मग हा जो पती आहे हा लवकरच उठून या ठिकाणी शेतीच्या कामासाठी रानात गेलेला असतो, आणि मग आपली जी घरची कामं आहेत ही घरची कामं या ठिकाणी ओळखून आपल्या पतिदेवाची जी न्याहरी आहे किंवा जी भाकरी आहे ही भाकरी घेऊन या ठिकाणी महिला रानामध्ये आलेली असते। मग न्याहरीच्या वेळी या ठिकाणी समोर आपल्या जेवणाचं ताट आहे, ह्या कापडातील जेवण या ठिकाणी सोडलेलं आहे, आणि गप्पा मारत भविष्यकाळाचा या ठिकाणी वेध घेत भूतकाळात घडलेल्या ज्या आठवणी आहेत त्या सांगत या ठिकाणी या दोघांचं या पतिदेवाचं जेवण इथं चालू आहे। समोर असलेली आपली शेती आहे, शेतामध्ये उगवलेली या ठिकाणी पिकं आहेत, या सगळ्याचं निरीक्षण या ठिकाणी करत ही न्याहरी घेण्याचं काम हा या ठिकाणी चालू आहे। आणि मग या पाठातील जो काही फरसू आहे हा फरसू या ठिकाणी या पाठाचा नायक आहे। मग या नायकानं या ठिकाणी मग काय केलेलं आहे, तर लहानपासून आपली जी वडिलांची जमीन आहे, शेती आहे, हे ही शेती चांगल्या प्रकारे कसलेली आहे, आणि आपल्या कष्टाच्या या ठिकाणी घामानं यामध्ये सोनं पिकवण्याचं आजपर्यंत काम केलं, आपल्या कुटुंबामध्ये असलेली जी मुलं आहेत किंवा जी मुली आहेत यांचीही या ठिकाणी लग्न केली, एवढ्याशा जमिनीवर रात्रंदिवस या ठिकाणी हा फरसू राबला, आणि मग रानामध्ये बांधावर चिंचा असतील, आंबे असतील अशा प्रकारची मोठमोठी वृक्ष, घरासमोरच या ठिकाणी मोठं चिंचेचं वृक्ष होतं। मग या चिंचेचा जो काही पाला आहे हा पालासुद्धा या ठिकाणी गोळा करून आपल्या पिकांना या ठिकाणी खत म्हणून वापरलं, इतका या ठिकाणी हा फरसू अतिशय बारीक निरीक्षण या ठिकाणी करून त्यांना आपली शेती चांगल्या प्रकारे कष्टाने पिकवली, आणि आलेलं जे काही पीक आहे हे पीक तळ हातातील फोडाप्रमाणे जपलं। आणि मग हे सगळं या ठिकाणी करत असताना भविष्यामध्ये काहीतरी होईल, आपली मुलंसुद्धा या ठिकाणी ही जमीन करतील असं वाटलं, परंतु या फरसून केलेला जो काही विचार आहे हा या ठिकाणी विचार पूर्णपणे वाया गेला, आणि मग तळ हातातील फोडाप्रमाणे जपलेली जमीन, केलेली नांगरट, आपली या ठिकाणी असणारी बैलजोडी याच्या रातोनात या ठिकाणी फरसून प्रेम केलं। परंतु ज्यावेळी हा मुलगा या मुलाचं लग्न वगैरे होतं त्यावेळी या ठिकाणी सुनेनं आपल्याला चांगल्या प्रकारची वागणूक दिली नाही याची खंत फरसूच्या मनामध्ये आहे, आणि मग इतकं जपलेलं जे काही शेत आहे किंवा जे काही रान वावर आहे हे वावर या ठिकाणी हा मुलगा विकण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी आपली झोपडी काढतो, त्या ठिकाणी एक मोठा स्लॅबचा बंगला बांधतो, याबरोबर चिंचेचं विस्तीर्ण भलं मोठं झाड सुद्धा कापतो। हे सगळं पाहून या फरसूला खूप वाईट वाटतं हे असं का केलं असावं, आपण आजपर्यंत या शेतीला कशा प्रकारे जपलेलं आहे, कशा प्रकारे आपण कष्ट केलं, घामाचं आपण सोनं केलं, मुलाची लग्न केली, मुलीची लग्न केली, त्यांना नको त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छासुद्धा आपण पूर्ण केल्या, मग वयस्कर असताना म्हातारपणी आपणाला मात्र अशा प्रकारे या ठिकाणी वागवलं जातं, आपणाला वागणूक चांगल्या प्रकारची मिळत नाही, हे असं का घडलं असावं, तर याचं या ठिकाणी हा फरसू मनोमन विचार करीत असतो। आणि मग आपल्या डोळ्यात एकच या ठिकाणी शेती विक्री करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी माणूस येतो, तो व्यवहार ठरतो, सौदा ठरतो, हे बघून अतिशय याला फरसूला वाईट वाटतं, आणि तो सांगतो अरे बाबा अशा प्रकारे जमीन विकणं बरोबर नाही, मी कशा प्रकारे जपलं, मी कशा प्रकारे कष्ट केलं, तो मात्र अशा प्रकारे करतो, हे काही बरोबर नाही। आणि मग अशा प्रकारचा जो काही इतिहास आहे, आणि या दुपारनं आजपर्यंत आपल्याला काय दिलं, अनेक दुपार या ठिकाणी पाहिल्या, व
परंतु आज मात्र आपल्या जीवनाची संध्याकाळ होत आहे हे मात्र बघून या पुरुषाला खूप वाईट वाटलेलं आहे। मग आता तर अशी या ठिकाणी कहाणी या पाठामध्ये लेखक राजू बर्वे यांनी सांगितलेली आहे। आता आपण या ठिकाणी लेखकाचा परिचय पाहूया। राजू बर्वे 1958 प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक। मन बहर मृगजळ मोहरलेले क्षण रंग निशेचे मनात आलं म्हणून मनस्पर्श इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध। देवा शपथ खरं सांगेल बोला दाजीबा दे धडक बेधडक सासर झालं माहेर या मराठी चित्रपटाची निर्मिती। दुपारच्या प्रहराचे मनोहारी चित्रण प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने इथं व्यक्त केलेलं आहे। प्रस्तुत पाठ हा मनात आलं म्हणून या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी इथं घेतलेला आहे। आता बघा आपण पाठाचं थोडक्यात वाचन करूया। सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशु पक्षी झाडे वेली। सूर्य दिवसाच्या मध्यानावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची या जगाची दुपार। त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत। माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकेन असं जणू का सूर्य म्हणतो इतकं या ठिकाणी सूर्याचं तेज आहे, उन्हाची तीव्रता आहे। असं त्या सूर्याचं काय आहे, रौद्र रूप आहे। सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये। आणि मग हा जो सूर्य आहे या सूर्याचं तेज जणू काय हा म्हणतो तर माझ्याकडं जर डोळं वटारून बघितलं तर तुझं डोळं काढून टाकेन किंवा या ठिकाणी डोळे जाळून टाकेन इतक्या सूर्यामध्ये अपाट ताकद आहे, इतकं याचं हे रौद्र रूप आहे। आणि मग पशु आहेत पक्षी आहेत झाडे आहेत वेली आहेत या सर्वांना या ठिकाणी दुपार जणू काही विश्रांती देते अशी ही दुपार असते। आणि मग सकाळचा उल्हास असतो दुपारमध्ये प्रसन्नता असते तेजानं हा सूर्य तळपतो आहे। आणि मग हा जो सूर्य आहे हा सूर्य जणू काय या ठिकाणी मध्यानीला आलेला आहे। सूर्य हा कुठं आलेला आहे, या ठिकाणी मध्यानीला आलेला आहे। जणू या ठिकाणी बाराचा प्रहर आहे। आणि मग ही जी या ठिकाणी सूर्याची लंबरूप पडणारी जी किरण आहे याच्यामुळे या ठिकाणी ऊन जास्त पडलेलं आहे ऊन मी म्हणत आहे। आणि मग असं या ठिकाणी हे रूप पाहिल्यानंतर या लेखकाला या ठिकाणी दुपारचं वेगळं रूप जाणवतं। अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर। त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी। सकाळपासून नांगरून आणि घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर दोन चार सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो। आपल्या धण्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने तो शेतकरी पाहतो किंवा ती त्याची बायको पाहते आणि दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते। आता बघा कृतकृत्य होणे म्हणजे समाधान झाले असे मानणे। कृतकृत्य होणे म्हणजे समाधान झाले असे मानणे किंवा समाधान होणे। तर बघा वार्षिक परीक्षेमध्ये 99% मार्क्स पाडून रमेशने आपल्या आईवडिलाचं कृतकृत्य केले किंवा वार्षिक परीक्षेमध्ये एवढी मार्क मिळाल्यामुळं सर्वजण कृतकृत्य झाले असं या ठिकाणी वाक्यात त्याचा उपयोग। मग परीक्षेमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतो पुढीलपैकी कोणत्याही वाक्यप्रचाराचा वाक्यात अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। समजा या ठिकाणी कृतकृत्य होणे असं या ठिकाणी जर आलं तर आपण काय करायचं, समाधान झाले असे मानणे। रमेशचा वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे तो कृतकृत्य झाला तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग करायचा आहे। आणि मग दुपार कृतकृत्य होऊन मोठे आदराने पाहत असते त्या दोघाकडे। त्यांच्या डोळीवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्याचा किलबिलाटसुद्धा आता या ठिकाणी थांबलेला असतो आणि फांदीवरचं ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशी झोप या ठिकाणी घेत आहेत, डुलकी काढत आहेत। लांबवर भटकणारे
शेकडो मैलाची रपेट करणारे पक्षी देखील या ठिकाणी मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणा पाणी मिळाल्यानंतर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात. आणि घराच्या आश्रयानं राहणारे कबूतर देखील गुटर गू थांबून कुठंतरी छपराच्या सांदीत थोडे सैलावलेले असतात. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असते पशु पक्षी आणि प्राण्यांना देखील ही दुपार. म्हणजे या ठिकाणी ही जी दुपार आहे ही दुपार मानवाला पशु पक्षी झाडं वेली या सगळ्यांना या ठिकाणी जणू काय म्हणते तर ऊन जास्त वाढलेलं आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे. तुम्ही काय करा या ठिकाणी थोडीशी छोटीशी विश्रांती घ्या आणि झोप घ्या. अशा प्रकारची ही दुपार कवी लेखक या ठिकाणी राजीव बर्वे यांनी इथं व्यक्त केलेली आहे. आता याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा भाग पुढील तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया.